संघर्ष जीवनगाथा शाळाईच्या अस्तित्वाची लोककलेचे वारसदार वासुदेव नंदीबैलवाला शाळाईच्या जीवन जगण्याचा संघर्ष तिचभर पोट भरण्यासाठी ही संस्कृती लोककला परंपरा जोपण्यासाठी मशालच्या ग्राउंड रिपोर्टने घेतला हा मागावा अवश्य पहा. नमस्कार बाबा. नमस्कार. आपलं नाव काय बाबा? रमेश शंकर पवार. रमेश शंकर पवार. आपण आलात कुठून? नगर. नगर. तालुका? अहमदनगर. आणि अहमदनगर जिल्हा. तालुका? संगमनेर. संगमनेर. आणि गाव आपला? साकूर मांडवा. साकूर मांडवा. बाबा, ही जी लोककला आहे ही आपण केव्हापासून चालू करतोय? फार आजपाजापासून करतो. एक पिढी होऊन गेली आता. अच्छा. आता आमची वही चालली आता 40 तरी तेव्हापासून चालूच आहे. शिरूबाईची एकाला करतो आम्ही. आपण ही जी लोककला आहे ही जोपासण्याचा मागचा उद्देश काय? आता ही आमचं परंपरेचा उद्देश आहे. आमचं कुटुंब सगळं याच्यावरच चालतो, कलेवरच. ही आपली शिरूबाईची, कोंडोबा भिरोबाची, मर्याईची, गावदेवी गावलक्ष्मीची हा परंपराचा आम्ही उद्योग करत राहतो. ही लोककला जोपासित असताना आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी काही समस्या किंवा वेगवेगळे अनुभव येत असतील, तर आपण या मशाल न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून काय सांगू इच्छित? समजी काय असं सरकारने फिरायचंच काय, आम्हाला काय मदत नाही, काय नाही, काय नाही, कुठे गेलं तिथं जागा नाही, मिळ नाही आम्हाला, काही नाही. आता थोडाफार कुठं पोरं शिकते पण आमचं असंच चाललंय. अजून कुठं राहून बी देत नाही शेत. आपल्याला काय जागा नाही, जमीन नाही, आणि कुठं भेटलं तशा राहायचं, काय भेटलं तर काय यायचं, कुठलं का आसोड घ्यायचं, डोकी जागे घ्यायचं, जायचं फिरायचं. पूर्वी जी शालाई यायची तर ग्रामीण भागामध्ये आजही शालाईला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ग्रामीण भागातील महिला आपली मनोभावे पूजा करतात, आरती करतात, आणि जे काही त्यांचं उत्पन्नाचं असेल त्यातून काही आपल्याला शिधा देत असतात, काही दोन पैसे आपल्याला शालाईच्या नावाने देत असतात. तर ग्रामीण भागात तुम्ही फिरत असताना आलेला अनुभव आणि तुम्ही जेव्हा शहरामध्ये जाता तेव्हा शहरामधला अनुभव तुम्हाला काय असतो? शहरामध्ये काय सगळी दरवाजा लावून घेते, निश्चित रुपये बघितले, दिलं तर दिला, दिवसभरात काही 5-5 रुपये भेटतो फक्त, काही धान्य नाही, दुन्य नाही. खेडेगावात कसतरी गेलं तर भेटतो 5-6 आहे खेडेगावात थोडासा. ही लोककला जोपासताना शासनाच्या जे काही विभाग आहेत, मंत्रालय विभाग आहेत, सामाजिक न्याय विभाग असेल किंवा अन्य कलावंतांसाठी जे विभाग असतात, त्यातून तुमच्यासारखे लोककलावंत ही महाराष्ट्राची संस्कृती जोपासत असतात, त्या संस्कृतीचा विचारांचा वसा आणि वारसा पुढील पिढीना देत असतात. तर आपली शासनाकडे अधिकृत नोंदणी होत असते आणि या नोंदणीच्या माध्यमातून तुम्हाला मानधन मिळत असते. मग याच्यामध्ये काही कीर्तनकार असतात, काही संगीतकार असतात, काही आपल्यासारखे लोककलावंत असतात. अलीकडे वासुदेव आलाडे वासुदेवाला ही आता नवीन पिढीला पाहायला सुद्धा मिळत नाही. नंदीबैलवाल्यांचं अस्तित्व नष्ट होत चाललेलं आहे. तर अशा संघर्षमय काळामध्ये तुम्ही कधी शासन दरबारी गेलात का? तिथं तुमची नोंदणी जर झाली तर तुम्हाला मानधन मिळेल, यासाठी तुम्ही कधी प्रयत्न केलाय का? केलं होतं साहेब. आता कोणी दखल घेत नाही, कोण लक्ष घालत नाही. आता काही जणांनी लक्ष घातलं, काही जणांची नाजूक नाही काहीच. पण बरंच ठिकाणी आम्ही गेलतो. मुंबईला गेलतो, ठाण्याला गेलतो,
काही 10-100 म्हणून 5 लोकांचं झालं का तू बाकी त्यांची कोणाची नाही झाली अजून तुमची नोंदणी झाली आहे का पण नोंदणी काही केली होती पण आली पण नाही झालं काही जणांची काही झालं झालं पण आमच्या नाही झालं मागील 2 वर्ष संपूर्ण जगामध्ये कोरोनाचं मोठं संकट सर्वांच्यावर ओढवलं होतं मग या काळामध्ये कोरोनाच्या काळात तर संपूर्ण लॉकडाऊन होता सर्व नागरिकांना सर्वत्र ठिकाणी फिरण्याची बंदी होती मग या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आपलं कुटुंब आपण उपजीविका कशी भागवली नाही हलकी आडली त्यावेळेस आम्हाला राशन नाही काही नाही काही नाही काही नाही सगळीकडे बंदी आम्हाला मागायची पण काही सगळी बंदी झाली लय हाल दिवस काढले आम्हाला एक टाइम जेवण असलं तर 2-2 दिवस जेवण भेटायचं नाही पाणी भेटायचं नाही काही नाही लय हाल काढली त्यावेळेस आम्ही असतरी मशाल न्यूज नेटवर्कच्या वतीनं हे जे आपले लोक कलावंत आहेत जे महाराष्ट्राची संस्कृती अनेक वर्ष जपण्याचे प्रामाणिकपणे प्रयत्न करतात निस्वार्थ भावनेने ते त्यांचं काम करत असतात तर मशाल न्यूज नेटवर्कच्या वतीनं आम्ही सरकारचं लक्ष या घटनेकडे वेधू इच्छितोय की या लोक कलावंतांची नोंदणी व्हावी त्यांच्या समस्या शासन दरबारी सुटल्या जाव्या आणि याचबरोबर आम्ही जनतेलाही आवाहन करतोय तथा विनंती करतोय की हे जे लोक कलावंत जेव्हा आपल्या दारी येत असतात त्यांचा आपण यथोचित सन्मान केला पाहिजे त्यांना कुठल्याही प्रकारची चुकीची वागणूक देण्यात येऊ नये ही लोक कलावंत टिकले पाहिजेत महाराष्ट्रीय संस्कृती टिकली पाहिजे हाच संदेश मशाल न्यूज नेटवर्कच्या वतीनं आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय मशाल न्यूज नेटवर्क दीपक न्यूज रिपोर्टर दीपक चेदे मशाल न्यूज नेटवर्क गाऊ गणपती गाऊ याचा गाऊ मजी गाऊ जेरमिठी या